मालवा या जिल्ह्यामधल्या ओंकारेश्वर भागात मी आत्ता आहे आणि ही नर्मदा नदी आहे. नर्मदा नदीचं पूर्ण पात्र आहे आणि या सगळ्या पात्राचं धार्मिक पद्धतीनं वेगळं महत्त्व आहे. पण जे काही स्ट्रक्चर आजूबाजूला केलेलं आहे, जे काही उभारणी आजूबाजूला केलेली आहे, ही कमालीची डोळे दिसून टाकणारी आहे. विभागाअंतर्गत चालणारी बोटिंग यापेक्षा लोकांचं धार्मिक महत्त्व खूप महत्त्वाचं आहे. धार्मिकता खूप महत्त्वाची आहे. इथं येऊन एकदा तरी आंघोळ करावी असा एक समज हिंदू धर्मामधला आहे. त्यामुळे प्रचंड स्वरूपामध्ये गर्दी असणाऱ्या लोकांची संख्या आपल्याला इथं पाहायला मिळते. नदीचं पात्र जर आपण पाहिलं तर खूप मोठं विस्तारलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात लोकांची ये जा या ठिकाणी होते आणि आपण या पात्राचं एकूण सगळं सौंदर्य आहे ते या निमित्ताने पाहतो.